मी सकाळी लवकर उठतो, मला दूधवाला पण उठतो. इतर जण काही काही बोलतात, बोलू द्या, आपल्या अंगाला भोकं पडत नाही. तुम्ही चारला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर. अरे मी कशाला करू, ते तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता, माझा नाहीये. आम्ही कुठं म्हणलं की तुम्ही उठा म्हणता? कोण म्हणत सकाळी दूधवालाही सकाळी उठतो? उठतो ना, मी कधी म्हणलं दूधवाला दुपारी उठतो? हे जे सांगतात ना, आम्ही दिवस रात्र काम करतो, आम्ही आग्रह केला होता काय? आम्ही तुमच्या दारात आलो होतो, तुम्हाला हौस आहे ना आमदार आणि मंत्री बनायची, मग खरा काम काय उपकार करताय का आमच्यावर? खरंच आहे, ही माइंडसेट बदली पाहिजे, विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. कष्ट सगळेच करतात हो, का हेच करतात का फक्त? कष्ट सगळेच करतात. लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, मी सकाळी लवकर उठतो, मला दूधवाला पण उठतो. इट्स अ फॅक्ट. किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता? कोण चारला उठतं? तुम्ही चारला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर. अरे मी कशाला करू, ते तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता, माझा नाहीये. तिला चहा करायला लागतो. इट्स अ फॅक्ट. हे बघा, आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलंय असं की मी लवकर उठतो, मी आजारी आहे, माझं वय झालं, तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं. मी तुम्हाला सांगते कालचं उदाहरण, म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी हे भाषण करते. काल आदरणीय पवार साहेब 4 वाजता जेवली, मला कसं कळलं? मला कळलंही नसतं, कारण मी सकाळी कुठे होते काल? बारामतीला. बारामतीचं आंदोलन करून एक मीटिंग होती, मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत, तिकडे दगडफेक होते. म्हटलं अरे बापरे हे काय झालं? म्हणून मी ऑफिसमध्ये गेले शेजारच्याच पक्षाच्या, म्हटलं जरा टी व्ही लावा काय चाललंय. आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे, आणि मी खरंच सांगते जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही, पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं रामकृष्ण देवालाच ठाऊ. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती. ते जयंत रावचा स्वभाव तसा आहे, दोन्ही टोकांना ते जात होते, ह्यांना शांत करत होते, ह्यांना शांत कर, आणि प्रश्न सुटून गेला. पण तो सुटायला 2 तास झाले. माझा म्हणलं जीव मुठीत घेऊन बसले होते मी. मी मेहबूबला फोन करे, अरे म्हटलं मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून, कशाला विषय वाढला? ताई आम्ही विषय वाढवत नाहीये, पण दोन्ही बाजू आहेत ना, राणे साहेब पण वयानी मोठे आहेत, त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे, त्यांना आदित्य सगळेच होते, शांततेच्या मार्गाने दोन्हीना आपण रस्त्याने मार्ग काढाय. मी हैराण केलं त्यांना फोन करून, कारण का टीव्हीवर ते दिसत होतं काहीतरी पडतंय, काहीतरी दगडफेक, सब भयान परिस्थिती होती काल. त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवार साहेबांची प्रेस बघितली असेल, तिथून उठले ते सरपंच आंदोलनात बसले, तिथे गेले पक्षाच्या ऑफिसला. मी शेवटी फोन केला, म्हणलं साहेब फिरतायत कुठे? ते म्हणले नाही येणार आहेत. म्हणले जेवलेत का? ते म्हणले जेवले नाही. म्हणलं मग किती वाजता? ते म्हणले माहिती नाही. मग 4 वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला. त्यांचं वय नाही हो, कुणाचंही 4 वाजता काय गरज आहे जेवायची? आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे, वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं? त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालंच पाहिजे. काल 4 वाजता जेवले ते, असं असतं. म्हणून काय ते काल भाषण करणार का? बघा आम्ही तुमच्यासाठी आलो 4 काय उपकार. हा माइंडसेट बदलायला पाहिजे, ही विचार करायची पद्धत आहे. आम्ही सेवा करण्यासाठी आलोय, तुम्ही आम्हाला मतं देता, आम्ही सेवा केली पाहिजे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की भारतात हा विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. तो नेता म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला नेता म्हणजे मोठा आहे? आपण कुणाच्या जीवावर नेते मोठे होतात? तुमच्या जीवावर मोठे होतात. तेव्हा कोणी कुणावर उपकार करत नाही, माइंडसेट बदलला. शिकला ना तुम्ही? वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी, तो काय म्हणाला यावर मी काय बोलणार, माझं व्यक्त मत करणार, यात महत्वाचा वेळ वाया घालू नका. केवळ राजकीय स्वरूपाच्या टीका टिप्पणी टाळून विकासावरच बोलायचं, असं मी जसं ठरवलंय तसं कार्यकर्त्यांनी ठरवा. इतर जण काही काही बोलतात, बोलू द्या, आपल्या अंगाला भोकं पडत नाहीत. काही जण सांगतात अरे सकाळी कोण उठा म्हणत? आम्ही कुठं म्हणलं की तुम्ही उठा म्हणता? कोण म्हणत सकाळी दूधवालाही सकाळी उठतो? उठतो ना, मी कधी म्हणलं दूधवाला दुपारी उठतो? मी म्हणलोच नाही. आपल्याला ह्या गोष्टीला महत्व देऊ नका. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे,
आपण इतका विकास केलेला आहे तो विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवा। आता चांगल्या चांगल्या योजना माझ्या मायमाऊलींना माझ्या बहिणींना माझ्या बांधवांना आमच्या तरुण तरुणींना आणलेल्या आहेत त्या पोहोचवा। जन्माला आलेली मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 टप्प्याटप्प्याने तिला मिळणार ही योजना देखील आपण त्याच्यामध्ये आणलेली आहे।